राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने लागू केलेले कडक निर्बंध 15 मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत, पण 15 मे नंतर निर्बंध उठणार का याबाबतचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची बातमी दिली आहे। राज्यात अजूनही दैनंदिन पातळीवर 50,000 अधिक रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे परिस्थिती हवी तशी नियंत्रणात आलेली नाहीये, त्यामुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधाच्या कालावधीत आणखी काही दिवस वाढ करावी लागू शकते असे विधान राजेश टोपे यांनी केलंय। राज्यात गेल्या 24 तासात 54,022 नवे रुग्ण आढळून आले होते। गेल्या काही दिवसापासून राज्यातील नव्या कोरोना रुग्णवाढीची आकडेवारी 50,000 वरची राहिलेली आहे, त्यामुळे लॉकडाऊन मध्ये वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। राज्य सरकार तिसऱ्या लाटेसाठी देखील तयारी करत असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं। तसंच बेड्स वाढवणं, ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि इतर वैद्यकीय सुविधांमध्ये कशी वाढ करता येईल यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे, त्याचबरोबर लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या दृष्टीनेही सरकार प्रयत्नशील आहे असं टोपे यांनी यावेळी सांगितलं।